न्यूज 18 लोकमत वर आपण बघतोय की सुप्रीम कोर्ट सध्या सर्वोच्च सुनावणी सध्या सुरू आहे अयोध्या प्रकरणाच्या सगळ्या वादाची आणि याच संदर्भामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई हे सुप्रीम कोर्टामध्ये निकालाचं वाचन करत आहेत. या निकालातून ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत, जी जी मतं मांडली गेलेली आहेत, सुप्रीम कोर्टानं जे म्हटलेलं आहे ते आपण आपल्या स्क्रीनवर बघतोय. शिया वक्फ बोर्डाची जी याचिका आहे ती फेटाळलेली आहे. 1949 दोन मूर्ती ठेवण्यात आल्या हे निरीक्षणसुद्धा सुप्रीम कोर्टानं मांडलेलं आहे. पहिलं निरीक्षण त्यांनी मांडलेलं होतं की बाबराच्या काळामध्येच ही बाबरी मशीद बांधण्यात आली होती. आणि दुसरं एक निरीक्षण त्यांनी मांडलेलं आहे ते म्हणजे 1949 दोन मूर्ती त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या. देशाच्या इतिहासातला सर्वात मोठा खटला, सर्वात जुना खटला, ज्या खटल्यासाठी तब्बल 40 दिवस सर्वोच्च न्यायालयानं प्रत्येक दिवशी सुनावणी घेतली आणि सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं, सगळ्यांना आपले पुरावे सादर करण्यासाठी सांगितलं, सगळ्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं त्यांची बाजू मांडण्यासाठी आणि सगळे पुरावे तपासल्यानंतर आज अखेर सर्वोच्च न्यायालय या ऐतिहासिक वादाच्या संदर्भातला निकाल वाचन करत आहे. आणि या निकाल वाचनामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास ज्या बाबी आल्या त्या त्यांनी मांडायला सुरुवात केली आहे. श्रद्धा आणि भावनेपेक्षा कोर्टाचं स्थान वरचं आहे. अत्यंत महत्त्वाचं विधान हे सुप्रीम कोर्टाचं म्हणावं लागेल, कारण हा सगळा वाद जो आहे श्रद्धा आणि भावनेच्याच भोवती मांडला गेला, याच्यावरती प्रचंड राजकारण झालं. पण सुप्रीम कोर्ट असं स्पष्टपणे सांगतंय, श्रद्धा आणि भावना याच्या वर सुप्रीम कोर्ट आहे. म्हणूनच सुप्रीम कोर्टाचा हा जो निकाल असेल तो सगळ्यांना बांधील असेल, सगळ्यांनी त्याचा सन्मान केला पाहिजे, कारण देशाच्या लोकशाहीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या वर कुणालाही स्थान नाही आहे. सुप्रीम कोर्ट हेच सर्वोच्च आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्ट असं सांगतंय, श्रद्धा आणि भावना याच्या पलीकडे कोर्ट आहे. त्यामुळे हा निर्णय जो आहे तो त्याच अनुषंगानं घेतला गेलाय हे त्यांना कुठेतरी सुचवायचं आहे. निर्मोही आखाड्याने जो दावा केला होता तो सुद्धा फेटाळलेला आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, दोन दावे फेटाळलेले आहेत. निर्मोही आखाड्यानं जो दावा केला होता तो सुद्धा फेटाळलेला आहे. आता निर्मोही आखाड्याचा जो दावा होता तो नेमका कशा संदर्भात होता, कशा संदर्भातला तो दावा फेटाळलेला आहे हे समोर आलेलं नाही आहे. पण आत्तापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार निर्मोही आखाड्याचा दावा सुद्धा सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेला आहे. आधी शिया बोर्डाचा जो दावा होता तो त्यांनी फेटाळला होता, पण आता निर्मोही आखाड्याचा दावासुद्धा सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी फेटाळून लावलेला, सर्वोच्च न्यायालय फेटाळून लावलेला आहे. निर्मोही आखाड्याचा दावा नेमका काय होता आणि कुठला दावा त्यांनी फेटाळलेला आहे हे अजून समोर आलेलं नाही आहे. पण सर्व धर्माकडे समान नजरेनं पाहणं हे सरकारचं काम आहे हे देखील सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. सर्व धर्माकडे समान नजरेनं पाहणं हे सरकारचं काम आहे हे सुप्रीम कोर्ट म्हणतंय. त्यामुळे त्यांना नेमकं काय सुचवायचं आहे याच्याबद्दल आत्ताच आपण कुठली ही कमेंट करू शकत नाही, पण त्याच्या आधी आणि नंतर सुप्रीम कोर्ट काय म्हणालेलं आहे ते पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे त्यांचं खंडपीठ सध्या अयोध्या वादाचा जो सगळा खटला आहे त्याचा जो निकाल आहे तो त्या निकालाचं वाचन करतायत. साधारण 30 मिनिटं या सगळ्या निकालाचं वाचन करण्यासाठी लागू शकतात आणि एक एक मुद्दा जो आहे तो निकाल वाचनातला तो आपण आपल्या स्क्रीनवरती थेट कोर्ट रूममधून आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवतायत. सरन्यायाधीश जे मुद्दे मांडतायत, जे मुद्दे त्या निकालाच्या वाचनामध्ये सांगतायत, ते सगळे मुद्दे तुम्ही थेट न्यूज 18 लोकमतच्या या स्क्रीनवरती पाहताय. सर्व धर्माकडे समान नजरेनं पाहणं हे सरकारचं काम आहे अशा पद्धतीचं वक्तव्यसुद्धा सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर निर्मोही आखाड्याचा जो दावा आहे तोही फेटाळण्यात आला आहे. तेरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ आता झालेली आहे. कोर्ट ह्या निकालाचं वाचन करतंय. जवळपास 17 मिनिटं अजून आहेत. या 17 मिनिटांमध्ये कोर्ट काय म्हणतंय हे बघूयात. मोकळ्या जागेवर मशीद बांधली गेली नव्हती
एक अत्यंत मोठी महत्त्वाची बाब कोर्टाने ही स्पष्टपणे सांगितलेली आहे. मोकळ्या जागेवर मशीद बांधली गेलेली नव्हती. वादग्रस्त जागेवर आधी बांधकाम होतं. सुप्रीम कोर्टानं अत्यंत मोठं असं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे की वादग्रस्त जागा ज्या जागेच्या संदर्भात गेली अनेक दशकं अनेक शतकं सगळा वाद होता त्या वादग्रस्त जागेवर हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. मोकळ्या जागेवर मशीद बांध